राज्य सरकार की ओर से शनिवार को नागपुर में मुख्यमंत्री लाडली बहन योजना का कार्यक्रम आयोजित किया गया है। इस कार्यक्रम पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि कार्यक्रम में भीड़ जमा करने के लिए अधिकारियों को टारगेट दिया गया है। अगर ये योजना पसंद आ रही है तो टारगेट क्यों दिया गया? रेशीम बाग मध्ये लाडकी बहन योजनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि त्यांचे उपमुख्यमंत्री येणार आहेत। लाडकी बहन योजनेच्या नावाखाली सरकारी तिजोरीची लूट करून महिलांची मते मिळवण्यासाठी सरकारी तिजोरी साफ करायचा धंदा तर तुम्ही केलाच, पण त्याबरोबर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी, लोकांची गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक व्हिडिओला तुम्ही 2000 महिलांचा टार्गेट देताय, 50-50 बसेस भरून आणायचा टार्गेट देताय। हे काय? ही लोक या तुमच्या, तुम्हाला थोडी लाज वाटत नाही सरकार म्हणून? व्हिडिओंना टार्गेट देऊन, सीओ चीफ ऑफिस चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला टार्गेट देऊन तुम्ही काय मिळवत आहे? अरे, तुमची जर योजना ही लोकप्रिय असती तर महिला स्वतःहून आल्या असत्या, तुम्हाला टार्गेट करायची गरजच का पडली असती? पण सरकारी तिजोरीतल्या पैशातून गर्दी जमवून स्वतः काही केल्याचा आव आणत असाल तर तुमच्या अशा योजनेला, सरकारी तिजोरीतून तिजोरी साफ करून मतं मिळवण्याच्या योजनेला जनता अजिबात थारा देणार नाही। जनता तुमची औकात आणि तुम्हाला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हेही आपण लक्षात ठेवा। हा कसला धंदा आहे? सरकारी तिजोरीमधून पैसे खर्च करून गाड्या लावून लोक जमा करायचे, कार्यक्रम घ्यायचा, ही काय तिजोरी तुमच्या बाबजादेंची मिळकत आहे? अशा पद्धतीने तुम्ही वावरताय। 200-200 कोटी रुपये निवड यासाठी खर्च करत असाल तर सामान्य माणसाच्या घामाचा पैसा तुमच्या प्रसिद्धीसाठी वापराल का? तुमची पाठ थुपटून घेण्यासाठी वापराल का? आणि तुमचा दम असेल तर स्वतःच्या पैशांनी खर्च करा ना। आणि सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करायची काय गरज आहे? शासकीय निधी खर्च करायची काय गरज आहे? याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे। तुम्ही असे कितीही प्रयत्न केले तरी जनता याला घालणार नाही। लोकांना कळून चुकलंय, हे खोकेबाज आणि धोकेबाज सरकार आहे, हे असंवैधानिक सरकार आहे आणि हे सरकार भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेलं सरकार आहे। केवळ एकच धंदा यांना माहीत आहे की पैसे सरकारी तिजोरी लुटणं, ओरबडून खाणं आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणं, एवढाच एक धंदा यांना माहीत आहे। त्यामुळे आता तरी थोडा शुद्धीवर या आणि सरकारी तिजोरीतून लोक जमा करायचा धंदा बंद करा। तुमची लोकप्रियता संपली आहे म्हणून जर तुम्ही हे उद्योग करत असाल तर जनता तुम्हाला योग्य जागा दाखवेल, हा आम्हाला विश्वास आहे।